जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त छायाचित्रकारांच्या प्रदर्शनाचं आयोजन पत्रकार भवनामध्ये करण्यात आलं होतं. दैनिकामध्ये छायाचित्रकाराची भूमिका ही अत्यंत महत्वाची असते. छायाचित्रकाराने टिपलेले छायाचित्र हे घटनेचे वास्तविक स्वरूप वास्तव वाचकांपर्यंत पोहोचवत असतं. त्यामुळे फोटोग्राफरांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच यावेळी छायाचित्रकारांनी काढलेल्या आकर्षक छायाचित्राचं प्रदर्शन यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी बघून छायाचित्रकार बांधवांचं कौतुक केलं. या प्रसंगी आमदार सुरेश भोळे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विजयबापू पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिरोडे, प्रकल्प संयोजक मनीष पात्रीकर, पत्रकार संघाचे विश्वस्त अशोक भाटिया, सचिव रितेश भाटिया, प्रमोद पाटील, ज्येष्ठ पत्रकार हेमंत काडुंके, मुक्ती फाउंडेशनचे मुकुंद गोसावी, ज्येष्ठ छायाचित्रकार पांडुरंग महाले, छायाचित्रकार संघटनेचे पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीपाल वानखडे, सचिन पाटील, वसीम खान, भूषण हंसकर, हेमंत पाटील, उमेद चौधरी, अतुल वडनेरे, अरुण इंगडे, राजू हरिमकर, हेमंत पाटील, राजू माळी, वैभव धर्माधिकारी, संजय वडनेरे, रोशन पवार आदींची यावेळी उपस्थिती होती. व्हिडिओ जर्नलिस्ट जुगल पाटील, ईबीएम न्यूज, जळगाव. आज पत्रकार संघाने छायाचित्रकारांचं जे प्रदर्शन आयोजन केलं, मी त्यांना खरं शुभेच्छा देतो. आणि छायाचित्रकारांनी आपल्या जीवनातून फोटो छायाचित्रकार म्हणजे प्रत्येक प्रेक्षक वेगवेगळे असतील, पण ते काम करतच्या पलीकडे आपल्या जीवनात आणि भावना काय असतात या प्रदर्शनातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्याच्यामध्ये वाटतं जाती सलोखा म्हणून पाहिलं असेल तर एक मुस्लिम बांधव गणपतीला कलर देतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं जळगाव जिल्ह्यातील सर्व छायाचित्रकारांचं छायाचित्राचं प्रदर्शन आज पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार भवनात जळगावचे आमदार श्री राजू मामा भोळे यांच्या शुभ हस्ते आम्ही उद्घाटित केलं. पत्रकार संघातर्फे आम्हाला एक प्लॅटफॉर्म भेटलेला आहे. दिवसभर आम्ही जे वर्षानुवर्ष फिरत असतात आणि फोटो टिपण्याचा आमचा एक म्हणजे फील्डमध्ये कामही करायचं आहे आणि फोटोही टिपायचा आहे, तर वेगवेगळे फोटो टिपून एक जे सिलेक्टेड फोटो त्याचा आम्हाला एक तिथे प्लॅटफॉर्म भेटलेला आहे. भरपूर ठिकाणी लोकांनी पण दुसरे फोटोग्राफर्सनी पण इथे फोटो टाकलेले आहेत. तर मी पत्रकार संघाचा आभारी आहे आणि आम्हाला एक चांगला चान्स एक प्लॅटफॉर्म इथे त्यांनी उपलब्ध करून दिला, त्यासाठी त्यांचं धन्यवाद.